Hello student and my dear friends, welcome to my YouTube channel. Today in this video, I am teaching you here the math part 1 chapter 1st, angle and its measurement. In that exercise 1.1, please I request to you see this video total up to the end and please subscribe to my channel. I request to you so that I go forward to take all videos of all chapters of all classes. So it is my humble request to you, please subscribe to my channel. I'm requesting you first of all before finishing the video. So let us study about exercise 1.1. in the question number 5 is here. In triangle ABC, if measurement of angle A is 7π/36 radian, measurement of angle B is given here 120 degree. Then find out measurement of angle C in what? In a degree and also in a radian. We need to find out. इथे आपल्याला exercise 1.1 मध्ये पाचवा question असा दिलेला आहे. Problem आहे. Triangle ABC आहे म्हणतो. काय म्हणतो? Triangle ABC solution असा आहे. Triangle ABC आहे. Triangle ABC आहे. आणि B चं मेजरमेंट दिलेला आहे तिथे 120 डिग्री दिलेला आहे. आणि अँगल A चं मेजरमेंट हे तिथे 7π/36 radian मध्ये दिलेला आहे. आणि आपल्याला इथे अँगल C चं मेजरमेंट काढायचं आहे. मग काय? इन ट्रायंगल ABC काय गिवन आहे ते पाहायचं. मेजरमेंट ऑफ अँगल A इक्वल्स टू रेडियन मध्ये दिलेला आहे ते मेजरमेंट. कशामध्ये दिलेलं? रेडियन मध्ये दिलेला आहे. मग रेडियन मध्ये दिलेलं मेजरमेंट आपल्याला कशामध्ये डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल A चं. तर डिग्री मध्ये कन्वर्ट करताना कशा पद्धतीने आपल्याला माहित आहे थीटा डिग्री मध्ये कन्वर्ट करायलो कशाचं रेडियन चं. थीटा रेडियन इक्वल्स टू थीटा इनटू 180 upon pi डिग्री. हे असं आहे फॉर्म्युला. वी नो दॅट द फॉर्म्युला टू कन्वर्ट द रेडियन इनटू डिग्री. तर आता मग आता हे इथं आपल्याला रेडियनचं कन्वर्जन, अँगल ए च्या रेडियनचं कन्वर्जन, रेडियन मेजरमेंटचं कन्वर्जन आपल्याला डिग्री कन्वर्ट करायचं, डिग्री मध्ये करायचं आहे. ते मग 7π/36 × 180π/pi डिग्री. मग हे पाय पाय रिड्यूस झाला. 9 4 36 9 2 18 9 0 0 4 1 4 4 5 20. मग 7 5 35 म्हणजे अँगल बी आपल्याकडे किती आलेला आहे? 35 डिग्री अँगल बी आलेला आहे. मग आपल्याकडे सॉरी अँगल ए निघालेला आहे ते कशामध्ये? रेडियनचं कन्वर्जन कशात झालेलं आहे? डिग्री मध्ये. आणि आपल्याकडे अँगल बी पण अवेलेबल आहे. अँगल बी इक्वल्स टू 120 डिग्री आहे. तर आपल्याला अँगल सी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क हे अँगल सी काढायचे. तर वी नो दॅट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे ट्रायंगलच्या सर्व अँगलचं मेजरमेंट काय असतं? 180 डिग्री असतं. मग काय करायचं? अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री. मग अँगल ए आपल्याकडे आताच काढून झालेला आहे 35 डिग्री. प्लस अँगल बी आपल्याकडे गिवन मध्येच होता 120 डिग्री. प्लस अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री. मग या दोघांचं एडिशन आहे. 50 is 5 3 2 5 and 1 is 2 1 155 degree प्लस अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री. मग आता अँगल सी आपल्या जागेवर आहे, 180 डिग्री आपल्या जागेवर आहे. हे पॉझिटिव्ह 155 इकडे निगेटिव्ह 155 डिग्री होणार. मग आता इथे देअरफॉर
angle C काय मिळणार आहे 10 minus 5 is to 5 कॅरी इकडे दिल्यावर इथे 7 होईल 7 मधून 5 गेलास 2 7 minus 5 is to 2 1 minus 1 is to 0 हे 25 डिग्री निघाला angle C आता अँगल सी चे आपल्याला काय करायचे मेजरमेंट ऑफ अँगल सी चे डिग्री मध्ये कन्वर्जन करायचे रेडियन मध्ये कन्वर्जन करायचे डिग्री मध्ये झाले कन्वर्जन अँगल सी हे 25 डिग्री मध्ये झालं पण आता आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं राहिलेलं आहे रेडियन मध्ये करायचं राहिलेलं आहे तेव्हा वी नो दैट थीटा डिग्री इक्वल्स टू थीटा इनटू पाई अपॉन 180 रेडियन आता हे थीटा मध्ये डिग्री काय आहे आपल्याकडे 25 आहे मग देयरफॉर 25 डिग्री इथे हे थीटाचा व्हॅल्यू 25 आहे पाई अपॉन 180 रेडियन मग हे रिड्यूस होणार आहे कसा 55 इज 25 53 इज 15 उरले 3 झाले 30 5 6 जा 30 आता रिड्यूस होणारा नंबर नाही आहे ते 5 5 जा 5 पाई अपॉन 36 आणि हे काय रेडियन मग फाइनल आंसर काय देऊ शकलो आपण मेजरमेंट ऑफ अँगल सी इक्वल्स टू 35 डिग्री और हे झाला डिग्री मध्ये नाही 25 डिग्री आहे 25 डिग्री और रेडियन मध्ये काय आहे 5 पाई अपॉन 36 रेडियन हे आपलं फाइनल आंसर झालेलं 6th प्रॉब्लेम इज हियर इन एक्सरसाइज 1.1 द चैप्टर नेम इज एंगल एंड इट्स मेजरमेंट ऑफ 11th स्टैंडर्ड स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र व्हाट इज 6th प्रॉब्लेम हियर टू एंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 5 बाय अपॉन 9 रेडियन and 5 pi upon 18 radian these are the two angles of the triangle so find out degree and radian measure of third angle sixth problem asa ahe kay ahe ek triangle ahe mhanta ani tya triangle madhil two angles cha measurement ita radian madhe dilela ahe त्या गिवन मटेरियलचा वापर करून आपल्याला थर्ड अँगलचं डिग्री मेजर काढायचे आणि थर्ड अँगलचं रेडियन मेजर काढायचे मग इथे ट्रायंगलचं स्पेसिफिक नेम दिलेलं नाही आहे तेव्हा सपोजचं मॅटर आहे लेट अस अज्यूम दॅट असे म्हणू शकतो लेट अस अज्यूम दॅट The triangle B triangle A B C काय अजून केलं आपण मांडले ट्रायंगल कोणता आहे A B C आहे असं ठरवले Let us assume that the triangle B triangle A B C मग triangle A B C मध्ये two angles आहेत मग इथे मी काय केलं draw केलं काय triangle suppose अजून केलेला ट्रायंगल मी ड्रॉ केला हे काय अँगल ए अँगल बी आणि अँगल सी आता एक अँगल मी काय समजतो हे अँगल ए चं मेजरमेंट हे आहे असं सपोज आहे आणि हे अँगल बी चं मेजरमेंट आहे सपोज आहे समजले मांडले मग काय ते अँगल ए इक्वल्स टू 5 पाई अपॉन 9 रेडियन आहे मग अँगल बी मी मांडले त्याला अँगल बी इक्वल्स टू 5 पाई अपॉन 18 रेडियन मग आता ह्या अँगलचं मेजरमेंट रेडियन मध्ये आहे तर आपल्याला कशाचं अँगल सी चं मेजरमेंट काढायला लावलेले विचारलेलं आहे अँगल सी चं मेजरमेंट तुम्ही डिग्री मध्ये पण द्या आणि तुम्ही रेडियन मध्ये पण पण आपल्याला हाच डिग्री मध्ये माहित नाही तर अगोदर काय करूया रेडियनला कन्वर्ट करूया कशामध्ये डिग्री मध्ये मग माहित आहे आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा फॉर्म्युला काय वी नो दॅट थीटा
radian equals to theta into 180 upon pi degree. हे फॉर्म्युला आहे. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकतो आहे थीटा आपल्याकडे काय आहे 5 पाय अपॉन 9 आहे इनटू हे 180 अपॉन पाय हे काय डिग्री मध्ये कन्वर्जन करतो. हे पहा पाय पाय रिड्यूस झाला 9 1 जा 9 9 2 जा 18 9 0 इज 0 म्हणजे 20 25 इज 100 म्हणजे अँगल ये किती मिळाला 100 डिग्री मिळालेला आहे. आता हे पण तसंच करणार पाय 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 अपॉन 18 इनटू 180 अपॉन पाय डिग्री मध्ये मग हे पाय पाय रिड्यूस झाला 18 म्हणजे 18 18 म्हणजे 18 18 0 इज 0 10 5 इज 50 आता मिळालेत आपल्याला काय अँगल बी मिळालाय 100 डिग्री आणि अँगल ए मिळालेला आहे 100 डिग्री आणि अँगल बी मिळालेला आहे 50 डिग्री. तेव्हा आपल्याला अँगल सी काढायचा आहे तेव्हा आपल्याला माहित आहे काय इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री काय सम ऑफ अँगल्स सम ऑफ अँगल्स थेरम. मग देअरफॉर अँगल ए आपल्याकडे 100 डिग्री आहे 100 डिग्री प्लस अँगल बी आपल्याकडे 50 डिग्री आहे किती 50 डिग्री आणि अँगल सी काढायचा आहे मेजरमेंट ऑफ अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री. हे झालं 150 100 आणि 50 मिळून काय झाले 150 मग 150 इथं लिहायचं 150 डिग्री प्लस अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री मग हे पॉझिटिव्ह साईड चेंज करतो तेव्हा काय होणार आहे निगेटिव्ह मध्ये चेंजेस होणार अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 150 डिग्री देअरफॉर अँगल सी इक्वल्स टू 180 मायनस 150 इक्वल्स टू 30 डिग्री. मग काय विचारलेलं आपल्याला थर्ड अँगलचं डिग्री मेजर करा आणि थर्ड अँगलचं रेडियन मध्ये करा मग इथे आपल्याकडे डिग्री मध्ये अवेलेबल आहे काय थर्ड अँगल हे जे सपोज केलेला होता मग आता ह्याचा आपल्याला कशात कन्वर्जन करायचं आहे रेडियन मध्ये. मग रेडियन मध्ये कन्वर्जन करण्यासाठी फॉर्म्युला हे आहे पहा थीटा डिग्री इक्वल्स टू थीटा इनटू पाय अपॉन 180 रेडियन असा फॉर्म्युला आहे. मग असंच करूया इथे मग काय हे फॉर्म्युला थीटा डिग्री कशात कन्वर्जन करायचं आपल्याला डिग्रीचं रेडियन मध्ये थीटा डिग्री इक्वल्स टू थीटा इनटू पाय अपॉन 180 रेडियन मग ह्यामध्ये व्हॅल्यू फिलअप करूया काय व्हॅल्यू आहे देअरफॉर 30 डिग्री इक्वल्स टू 30 इंटू पाय अपॉन 180 रेडियन हे 31 जा 30 36 जा 180 मग काय झाले पाय अपॉन 6 रेडियन पाय अपॉन 6 रेडियन. मग रिक्वायर्ड आंसर काय आहे फायनल आंसर काय आहे काय म्हणतो फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ द थर्ड अँगल. मग असं सांगू शकतो आपण देअरफॉर डिग्री अँड रेडियन मेजर ऑफ थर्ड अँगल इक्वल्स टू 30 डिग्री और पाय अपॉन 6 पाय अपॉन 6 रेडियन हे आपलं फायनल आंसर झालेलं आहे अशा पद्धतीने. सेवन्थ प्रॉब्लेम आहे हा मध्ये एक्सरसाइज 1.1 मध्ये सेवन्थ प्रॉब्लेम काय म्हणतो इन अ राइट अँगल ट्रायंगल द अक्यूट अँगल्स आर इन द रेशो 4:5 फाइंड द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन.
राइट अँगल ट्रायंगल आहे, काय आहे, राइट अँगल ट्रायंगल आहे। नाव दिलेला आहे का कोणता ट्रायंगल हे आहे म्हणून पर्टिक्युलरली? नाही, म्हणून मी इथे काय देत आहे, एबीसी नाव देतो। मग अक्यूट अँगल म्हणतंय, अक्यूट अँगलचा रेशियो दिलेला आहे इथे, काय दिलेला आहे, अक्यूट अँगल। हे आहे दोन अक्यूट अँगल, हे अक्यूट अँगल आहे आणि हे राइट अँगल आहे। मग काय ते हे ट्रायंगलचं नाव दिलेलं नव्हतं, तरी पण आपल्याला काय, मी इथे अजून केले म्हणून मी कसं अजून केलं म्हणून कसं लिहिणार आहे, लेट अस कन्सिडर दॅट ट्रायंगल ए बी सी बी द गिवेन ट्रायंगल, गिवेन ट्रायंगल, दिलेला ट्रायंगल ए बी सी आहे असं म्हटलं। मग त्यामध्ये काय गिवेन आहे, आता राइट अँगल ट्रायंगल म्हणलं तर इथं बी अँगल बी चं मेजरमेंट काय होणार आहे, कंपल्सरी 90 डिग्री, आणि दुसरे दोन जे अक्यूट अँगल्स आहेत ते रेशियो मध्ये आहे, अँगल ए अँड अँगल सी, अँगल ए रेशियो विथ अँगल सी, आणि त्यांचा रेशियो काय आहे, 4:5। आधी ते एक सेंटेन्स लिहायचे काय, ते पाठच करून टाळायचं रेशियो साठी, असे प्रॉब्लेम आपण टेन्थ मध्ये शिकलेलो आहोत। काय द कॉमन मल्टिपल, द कॉमन मल्टिपल ऑफ गिवेन रेशियो, गिवेन रेशियो मानूया बी एक्स। मग असं म्हणल्यावर काय होणार आहे, मग मेजरमेंट ऑफ अँगल ए, एचा रेशियो किती आहे 4, ते झाला 4x, आणि मेजरमेंट ऑफ अँगल सी चा रेशियो किती आहे 5, म्हणजे झालं 5x। आता आपल्याला तिन्ही अँगलचं मेजरमेंट काढायचे डिग्री मध्ये। मग काय, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इक्वल्स टू 180 डिग्री, आणि हे माहित आहे सम ऑफ अँगल्स, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल। मग मेजरमेंट ऑफ अँगल हे डिग्री मध्ये नाही, अँगल ए चं काय आहे 4x आहे, मग 4x लिहिलं, बी चं 90 डिग्री आहे आपल्याकडे, आणि अँगल सी चं किती आहे, अँगल सी चं 5x आहे, काय 5x इक्वल्स टू 180 डिग्री। मग 4x आणि 5x काय झाला, 4 × 5 9x डिग्री, 9x प्लस 90 डिग्री इक्वल्स टू 180 डिग्री। अशा पद्धतीने आपण काय ते गिवन सबस्टिट्यूट केलं, म्हणजे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली अकॉर्डिंग टू द रूल ऑफ द मेजरमेंट ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल 180 डिग्री असतं म्हणून। मग देअरफॉर 9x आपल्या जागेवर आहे, 180 आपल्या जागेवर आहे, 180 डिग्री आपल्या जागेवर आहे। मग 90 डिग्री प्लस चे 90 डिग्री इकडे मायनस मध्ये जाणार, देअरफॉर 9x आपल्या जागेवर आहे, 180 मधून 90 गेल्यावर 90 डिग्री राहणार। आता काय, x आपल्या जागेवर, 90 डिग्री आपल्या जागेवर राहणार आहे। मग इंटू चे 9 इकडे डिव्हिजन मध्ये जाणार, मग x चा व्हॅल्यू आपल्याला मिळणार, x व्हॅल्यू 9 × 9 9 × 10 90, म्हणजे x इक्वल्स टू काय मिळाले 10 डिग्री हे मिळाले। मग इथे आपल्याला काय विचारले, अँगल ए आपल्याकडे अवेलेबल नाही, कशाच्या फॉर्म मध्ये आहे, ते रेशोच्या फॉर्म मध्ये आहे। मग आता आपल्याला इथे काय करायचे, अँगल ए काढून घ्यायचा, अँगल ए चा रेशो काय होता 4x होता, म्हणजे 4 × 10 डिग्री इक्वल्स टू अँगल ए झाला 40 डिग्रीचा। आपल्याकडे अँगल बी तर अवेलेबल आहे 90 डिग्री मध्ये, आणि अँगल सी कशामध्ये, अँगल सी चा रेशो काय आहे आपल्याकडे 5x आहे, मग 5x
equals to 5 into 10 degree equals to 50 degree. म्हणजे हे काय काढून झालेला आहे, त्या सर्व अँगल्स डिग्री मेजरमेंट काढून झालेलं आहे. आता काय काढायचे, रेडियन मेजर करायचे त्याचं. नाउ काय रेडी डिग्रीचं रेडियन मेजरमेंट करताना हे फॉर्म्युला यूज होतो. डिग्रीचं रेडियन मेजर करताना थीटा डिग्री इज टू थीटा इंटू पाय अपॉन 180 डिग्री रेडियन. 180 पाय अपॉन 180 रेडियन. मग आता आपल्याला कशाचं काढायचं आहे, अँगल ए वाल्याचं काढायचं आहे. मग अँगल ए वाल्याची डिग्री किती आहे, 40 डिग्री. मग 40 डिग्री इक्वल्स हे 40 डिग्री इंटू पाय अपॉन 180 रेडियन. मग हे 4 हे 0 हे 0 कटलेला आहे. हे 4 1 जर 4, हे 2 2 जर 4, 2 9 जर 18, रिड्यूस होत नाही. म्हणून 2 पाय अपॉन 9 हे रेडियन झालं. अँगल ए चं कन्वर्जन कशामध्ये, रेडियन मध्ये. आता अँगल बी चं कन्वर्जन 90 डिग्री मध्ये आहे. तो 90 डिग्री इक्वल्स टू 90 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. मग हे 0 हे 0 कटला. 9 वन जर 9, 9 टू जर 18, मग काय आलेलं आहे, पाय अपॉन 2 रेडियन झाले. आता हे अँगल सी च 50 डिग्री, 50 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. मग हे 5 हे 0 आणि हे 0 रिड्यूस झाला. आता ते रिड्यूसेबल नंबर नाही, म्हणून काय झालं, 5 पाय अपॉन 18 रेडियन. अशा पद्धतीने इथे काय झाले, डिग्री कन्वर्जन झाले, इतर रेडियन मध्ये कन्वर्ट झाले. हेच फायनल आन्सर मध्ये आपण तिथे लिहायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 8, द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रेडियन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री, फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. काय म्हणतो, ट्रायंगल नाही सांगितलेलं इथं, कोणता ट्रायंगलचं नेम पण नाही आहे. डायरेक्टली क्लू मध्ये दिलेला प्रॉब्लेम आहे हा. काय म्हटलं, एका ट्रायंगलचे दोन अँगल्स आहेत आणि त्यांचं सम आहे, ते पण कशात आहे, रेडियन मध्ये. आणि त्याच दोन ट्रायंगलचं डिफरन्स म्हणजे फरक 60 डिग्री आहे म्हणाले. मग तेच दोन ट्रायंगल आपल्याला डिग्री मध्ये फाइंड करायचे आहे. सिंपल आहे, क्लू मध्ये दिलेले. मग काय होणार, ट्रायंगल पण माहित नाही, अँगल्स पण माहित नाही, तर काय म्हणायचं, मानायचं, मानू, सपोज अजून करायचं, कन्सिडर करायचं. लेट अस अज्यूम दॅट एक्स अँड वाय आर द रिक्वायर्ड अँगल्स. हे मांडलेला भाग आहे. मग त्या एक्स आणि वाय ह्या अँगलचा सम काय आहे, ऍडिशन फॉर्म काय आहे, हे रेडियन मध्ये आहे. मग त्या रेडियनला आपण कशामध्ये कन्वर्ट करूयात, अगोदर डिग्री मध्ये कन्वर्ट. 5 पाय रेडियन आहे, त्याला आपल्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करताना कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे, डिग्री मध्ये कन्वर्ट करताना, डिग्री मध्ये रेडियन चं कन्वर्ट करताना, थीटा रेडियन इक्वल्स टू थीटा इंटू काय होणार आहे, 180 अपॉन पाय हे डिग्री. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकून त्याला काय करूया, रिड्यूस करूया. मग थीटाचं व्हॅल्यू काय आहे, आपल्याकडे 5 पाय आहे, म्हणून 5 पाय इंटू वर 180 आहे, 180 अपॉन काय, पाय आहे. आणि कशात कन्वर्ट करतो आहोत आपण, डिग्री मध्ये कन्वर्जन आहे. मग हे पाय पाय रिड्यूस झालं आणि मग 18 5 जा 90 आणि हे 0 हे 900. काय 5 पाय रेडियन म्हणजे किती डिग्री, 900 डिग्री. मग आता
according to the given condition, दिलेल्या अटीनुसार, काय? According to given condition, according to given conditions, conditions, काय conditions आहे? Two conditions आहे, एक sum वाली condition आहे, एक difference वाली condition आहे. मग काय म्हटलं? The sum of two angles, म्हणजे sum of two angles, x plus y, हे झालं sum, किती आहे? 5 पाई रेडियन आहे. मग आताच 5 पाई रेडियन चे डिग्री मध्ये कन्वर्जन झाले हे 900. मग हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. मग आता सेकंड काय आहे? सेकंड आहे द डिफरेंस ऑफ दैट टू एंगल्स. मग सेकंड मी काय म्हणणार? x minus y equals to 60 degree. हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. अशा पद्धतीचे आपण लिनियर इक्वेशन मध्ये 10th क्लास ला शिकलेलो आहोत इक्वेशन्स मध्ये. मग पहा x plus y, x minus y. मग इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड ऍड करायचं. काय? ऍडिंग इक्वेशन. हे 10th ला शिकलेलो आहोत आपण. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट एंड सेकंड. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट एंड सेकंड. मग ऐड करूया. x plus y equals to 900 degree आणि x minus y equals to 60 degree. मग हे प्लस करतो आहोत आपण. हे पॉझिटिव्ह y निगेटिव्ह y रिड्यूस झालेला. मग हे 1x आणि 1x मिळून झाले 2x. हे 960 degree झाला. देअरफॉर 2x आपल्या जागेवर 960 आपल्या जागेवर. देअरफॉर x आपल्या जागेवर 960 आपल्या जागेवर आहे. इनटू चे 2 डिवाइड मध्ये गेले. मग डिव्हिजन काय? 2 1 जर 2 2 4 जर 8 उरले किती? 1 झाले 16. 2 8 जर 16, 2 0 इज अ 0. x चा व्हॅल्यू काय मिळाला आपल्याला? x अँगल x ची व्हॅल्यू किती आहे? 480 डिग्री. आता सबस्टिट्यूट करूया व्हॅल्यू ऑफ x इनटू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये, तेव्हा आपल्याला अँगल y ची डिग्री मेजरमेंट मिळणार. काय म्हणणार? मग सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ x equals to 408 degree in equation first. Equation first आपल्याकडे हे आहे x plus y equals to 900. मग x ची व्हॅल्यू जिथे x होता तिथे फिल अप करायचा. 480 degree plus y equals to 900. मग y आपल्या जागेवर आहे, 900 आपल्या जागेवर आहे. माइनस होणार 480 चं काय होणार आहे? पॉझिटिव्ह 480 माइनस म्हणजे निगेटिव्ह म्हणजे. देयरफॉर y इक्वल्स टू 0 माइनस 0 इज टू 0, 10 माइनस 8 इज टू 2. इकडे इकडे कॅरी कॅरी घेतल्यावर इथे 8 मधून 4 गेल्यावर 480 डिग्री. मग इथे अशा पद्धतीने आपण x चा व्हॅल्यू 480 डिग्री आणि y चा व्हॅल्यू 420 डिग्री काढला. x आणि y काय होतं ते आपण मांडलेले, लेट अस अज्यूम केलेले, अज्यूम केलेले अँगल्स होते, जे आपल्याला विचारलेले अँगल्स होते. मग फाइंड देअर मेजर्स इन डिग्री म्हणजे फायनल आंसर कसं देऊ शकू आपण? देअर मेजर्स इन डिग्री इक्वल्स टू 480 डिग्री कॉमा 420 डिग्री. हे झालं आपलं फायनल आंसर.